नमस्कार मित्रांनो, मी दिलीप दवडा पुन्हा एकदा आपल्या समक्ष आलो आहे. सर्वात आधी आपण सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या नूतन वर्षासाठी ॲडव्हान्समध्येच अभिनंदन. आपल्याला माहीत असेल की 1 नोव्हेंबरला जवळ 4 IPO बाजारात प्रवेशत आहेत. त्यापैकी 3 जे आहेत ते मेनबोर्डसाठी आहेत आणि 1 जो आहे तो SME IPO आहे. मेनबोर्डवर प्रवेश करणाऱ्या IPOमधील पहिला जो IPO आहे ज्याबद्दल मी आज आपल्याबरोबर बोलणार आहे तो आहे सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेडकडून. ही कंपनी जी आहे ती बाजारातनं 125.43 कोटी रुपये जमा करायला आपला इश्यू आणते आणि हा इश्यू 1 नोव्हेंबरला ओपन होऊन 3 नोव्हेंबरला बंद होणार. कंपनीने या इश्यूसाठी 161 ते 163 रुपयाचा प्राईस बँड ठेवलेला आहे आणि आपल्याला कमीत कमी 90 शेअर किंवा त्याच्या पटीने अर्जी करावी लागेल. ह्या कंपनीचा आपण जर वित्तीय कारभारावर एक विचार केला तर कंपनीने उत्तरोत्तर आपले उलाढालीमध्ये आणि प्रॉफिटमध्ये वृद्धी दर्शविलेली आहे आणि ह्या परिणामाबद्दल आपण जर बघितलं तर ह्याचा जो भाव आहे तो जवळजवळ 14 PE असल्याकारणाने माझा हिसाब आहे हा IPO जो तो रिझनेबली प्राईस्ड आहे आणि ह्या कंपनीचा भाव एक फारच उज्ज्वल आहे. कारण ही जी कंपनी आहे ती MCC त्या मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंगमध्ये व्यस्त आहे. MCC हा जो प्रॉडक्ट आहे तो पर्सनल केअर, ॲग्रिकल्चर, फूड अँड फार्मा ह्या सगळ्या सेक्टरात म्हणजे FMCG सेक्टर आणि ॲग्रि सेक्टर फारच उपयोगी असा पदार्थ आहे आणि ही कंपनी जी आहे ती जगभरात आपला माल निर्यात पण करते आणि देशातसुद्धा देते. आणि त्या हिशोबाने आपण बघितलं तर ही कंपनी जी आहे ती आपल्या मालाची डिमांड पूर्ण करायला एक्सपान्शन करत आहे. ही चांगली बाब आहे. त्यामुळे माझ्या हिशोबाने आपण जर शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करायला बघत असाल तर ह्या इश्यूमध्ये नक्कीच लांब पल्लीच्या अवधीसाठी गुंतवणूक करावी. होय, ही गोष्ट एक आहे की हा इश्यू आहे तो फारच लहान आहे. 125 कोटीचा जवळ इश्यू आहे आणि ह्या कारणानेच ह्यात सर ॲप्लिकेशन केलं तर अलॉटमेंटचे चान्सेस कमी राहतील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हा इश्यू लहान असल्याकारणाने त्याचं सुरुवातीचं लिस्टिंग जे आहे ते टी ग्रुपमध्ये होणार, त्यामुळे ह्याच्यात स्पेक्युलेटिव्ह मुवमेंटची जी शक्यता आहे ती सध्या नाहीशी दिसते. पण आपण जर लांब पल्लीसाठी ह्यात इश्यूमध्ये निवेश करायचं मन बनवलं तर माझ्या हिशोबाने ते आपल्या लाभात राहील. होय, त्याआधी आपण आपल्या वित्तीय सल्लागारांबरोबर चर्चा विचारणा करणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच काय तो अंतिम निर्णय घ्यावा. पण माझ्या हिशोबाने ह्या इश्यूसाठी माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे, एवढं लक्षात ठेवावं. आभार.